नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली, म्हणजेच टोमल काको. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. तर मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की वांगेवाल्या काकू येत आहेत भारतात. रीतीप्रमाणे काकूने त्यांचे रटाय व्हिडिओ टाकले की भारतात येणे अगोदर कसं तरी होतंय, घरच्यांसाठी केली सेलमध्ये चीप शॉपिंग, भारतात येण्याआधी केली घराची साफसफाई, भारतात येण्यासाठी केली पॅकिंग. आता काकूंनी काय पॅकिंग केली, कोणते चॉकलेट्स घेतले घरच्यांसाठी, ते तर काही दाखवलंच नाही. दुसऱ्या दिवशी काकू जेव्हा भारतात येण्यासाठी निघत होत्या तेव्हा काकूंनी व्हिडिओची सुरुवात केली, आता वाजले आहेत पहाटेचे 2:15 आणि आम्ही तयार झालो भारतात येण्यासाठी. हा आहे आमचा लुक. हा बघा खारी शैलाचा ट्रॅव्हल लुक. पहिलं तर ते 2:15 पहाट होते हे मला माहितीच नव्हतं. एवढे चॅनल्स आता युट्यूब वरती बघितले आहेत ना मी, त्यात तो एक किरकिडा बोलतो आता वाजले आहेत रात्रीचे 5 आणि ह्या काकू 2:00 पहाट बोलतात. मला काही समजतच नाही आहे ते सगळं, जाऊ दे. पण यांच्या एअरपोर्ट किंवा ट्रॅव्हल लुक बघून आता लोकांनी काय करायचं, ह्या काय स्वतःला मोठ्या फॅशन इन्फ्लुएन्सर समजतात काय? उगाच आपला तो रटाय लुक दाखवत बसतात. अरे कपडे किती ब्रँडेड का असे ना, तसे तर सगळे लोकल शॉप्स मध्येच घेतलेले असतात, ती गोष्ट वेगळी आहे हो मंडळी. पण किती चांगले कपडे घातले तरी चेहऱ्याचं काय करणार, मनाचं काय करणार आहेत या काकू, ते तर जळकुटलेलंच राहणार आहे ना. त्या मुलींना एवढी झोप येत होती, बिचाऱ्यांना कोण असं झोपेतून उठवते हो मंडळी. जर यांची फ्लाईट पहाटेची होती तर आदल्या दिवशी एअरपोर्ट जवळ एका हॉटेलमध्ये स्टे करायचा होता ना यांनी, तेवढं तर हे बनोज काका एफोर्ड करू शकत होते ना. नाही म्हणजे एरवी तर या काकू मोठमोठ्या बाता मारत असतात की माझं घर काय युट्यूब वरती चालत नाही, हे सगळं बनोजनेच केलं आहे. मग थोडेफार पैसे खर्च करून राहायचं होतं ना एका हॉटेलमध्ये. मंडळी एक गोष्ट ऑब्झर्व केली का, यावेळी काकांनी नवीन कॉर्डसेट विकत घेतलाय. मागच्या वेळी एकच कॉर्डसेट घालून फिरतायत बनोज काका यावरून खूप ट्रोल झाले होते, त्यामुळे काकूंनी यावेळी बनोज काकांना नवीन कॉर्डसेट घेऊन दिलाय वाटते. निघालो आम्ही गणपती बाप्पा मोरिया, बाप्पाच्या सॉन्ग मधली म्युझिक पण मध्येच बॅकग्राऊंडला प्ले केली. ह्या लोकांबद्दल काही बोललं की यांना लगेच मिरच्या झोंबतात, लगेच हे लोक प्रायव्हसी कंप्लेंट टाकतात. पण एखाद्याच्या सॉन्ग मधलं म्युझिक स्वतःच्या व्हिडिओ मध्ये प्ले करायला काहीच वाटत नाही या काकूंना, कॉपीराईट येईल म्हणून काकूंनी फक्त म्युझिकच प्ले केली. तेव्हा किती तो दिखावा रे, एरविया बाईला भारतीय संस्कृती आपले सण नाही आठवत. आता आषाढी एकादशी गेली पण एक शब्दाने हिने उल्लेख देखील केला नाही त्याचा. अर्ध्या रस्त्यावरती गेल्या काकू आणि आम्ही गाडी चार्जिंगला लावतोय बोलल्या, मी आता कॉफी घेऊन येते, चला 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 चला. अगं बाई मान्य आहे डेली व्लॉगिंग करतेस तू, पण हे काय सगळं शिशू पासून दाखवत बसते, तुझी गाडी चार्ज होते ते बघून लोकांनी काय नाचायचं का ग? काय हो टोमल काकू, भारतात येण्याचं तुम्ही जेव्हा अनाउन्समेंट केली होती तेव्हा तर तुम्ही खूप खुश होत्या, मग आता निघताना का बरं एवढा तुमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता? मला तर असं वाटते तुम्ही घाबरले आहात, इथे कोणी तुम्हाला भाव देणार नाही याचा विचार करून. टोमल काकू तुम्ही एक आई आहात ना, आणि असं वागता मुलींसोबत काय, ते सारखं 4 तास झोपली 4 तास झोपली, शैला एक नंबरची झोपाळू आहे हे सांगत होत्या तुम्ही. अहो एक तर तुम्ही रात्रीचं जबरदस्ती उठवलं त्यांना, तुमच्या पकाव व्हिडिओ साठी तिला लुक दाखवायला उभं केलं, झोप पूर्ण तरी झाली असेल का हो त्यांची, 4 तास झोपल्या ते पण काकू तुम्हाला बघवलं नाही का? इथे जेव्हा समर वॅकेशन सुरू होते तेव्हा सगळे भारतात येतात, मोस्टली भारतीयच येतात. इथे आज खूप हाय सिक्युरिटी आहे, पण ती का आहे ते काका आले कीच मला तुम्हाला सांगता येईल, का तर अडाणी काकूंना घंटा काय माहिती नसते ना, सगळं स्पून फिडिंग तर काका करतात या काकूंना. ह्या टोमल काकूंचं कसं आहे माहिती आहे का मंडळी, बडी बडी बाते वडापाव खाते. मला तर एक गोष्ट समजत नाही, ह्या काकूंच्या अंधमंद भक्तांना यांचे व्हिडिओ का बरं आवडतात, नाही म्हणजे यांच्या व्हिडिओ मध्ये शिकण्यासारखं काय आहे हो मंडळी, मला तेच समजत नाही. आता हेच बघा ना, काकू बोलतात तुम्हाला गर्दी दाखवते मी, आता ती गर्दी दाखवून परत सांगायची काय गरज आहे, यांनी व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे की तिथे गर्दी आहे तर दिसतेच आहे ना लोकांना, नुसतं आपलं हे बघा ते बघा हे बघा ते बघा, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही काकू करतच नाही. काकूंना काही बोलायला नाही सुचत
पोहोचलं की लगेच परत त्यांचं तेच सुरू व्हायचं. हिची झोप झाली तिची झोप झाली, आता कंटाळा नाही येणार, इथे गर्दी आहे तिथे गर्दी आहे. मला तर या काकूंचे ट्रॅव्हलिंग सिरीज बघताना एवढा कंटाळा आला होता ना मंडळी की काय सांगू. एक दोन वेळा तर मला झोप लागली होती यांचे व्हिडिओ बघताना. 2 ते 3 पुऱ्या मुलींनी खाल्ल्या असतील, पण काकूंचं सुरू झालं आवडीने खाल्ल्या मुलींनी पुऱ्या. प्लेन मध्ये काकूंना स्वतःची सीट नंबर 50 कुठे आहे ते पण समजत नव्हतं. किती अडाणी बाई आहे ना यार ही. ती खारी आणि शैला सांगते आहे इथे 43 आहे, तरी विचारतात काकू हे आहे का. म्हणजे यांना 50 आणि 43 मधला फरक देखील समजत नाही का. नक्की या शाळेत गेल्या होत्या ना. आमचे पॉडकास्ट ऐकत नाही असं बोलत असतात हे अडाणी जोडप. पण जे मी पॉइंट हायलाइट करते ते बरोबर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सुधारतात. आता हेच बघा ना, लास्ट टाइम काका गिफ्ट भेटले करून ओरडत होते, तेव्हा मी बोलली होती की वस्तू मिळतात माणसं भेटतात. तर आता फ्लाइट मध्ये मुलींना गिफ्ट मिळाले होते तर काका बोंबलायला सुरू झाले. अरे वा, खारी आणि शैलाला गिफ्ट मिळाले. थँक्यू तर बोलणार नाहीच हे लोक, कारण कृतज्ञ आहेत ना हे. बनोज काका बोलतात अनाउन्समेंट मराठी मध्ये होते, फर्स्ट टाइम ऐकतोय मी. अहो काका, पण त्या मराठीचं तुम्हाला एवढं का बरं कौतुक वाटते. तुमच्या दोघांचे तर मराठीचे पण वांदेच आहेत, माहिती आहे ना तुम्हाला. आता मी ऍपल ज्यूस पिलो, अर्धा तास मी झोपली, आता मी लंच करणार. आता मी काकांना मूवी बघताना त्रास दिला. हा होता टोमल काकूंच्या जर्नीचा पार्ट. मुली किती वेळा झोपल्या किती वेळा उठल्या हेच दाखवणं सुरू होतं काकूंचं सतत. काकू बोलतात अशी गर्दी 4 वर्षापूर्वी आम्ही बघितली होती. मंडळी, यावेळी काकूंचा मस्तच पचका झालेला दिसतोय. यावेळी काकूंना न्यायला कोणीच आला नव्हतं एअरपोर्ट वर. तर वेळी काकूंचा भाऊ येतो न्यायला, पण यावेळी तो देखील आला नव्हता. मुलींसोबत उगाच लाडात बोलणं चालू होतं काकूंचं. खरं तर त्या मुली पण या काकूंना भाव देत नाही, ह्याच उगाच त्यांना जबरदस्ती व्हिडिओ मध्ये दाखवत असतात. टोमल काकू बोलतात ऑलरेडी आम्ही कॅब बुक केली होती, आता मी मागे काकांना त्यांची चूक दाखवली होती तर त्यांनी लगेच सुधारणा केली. पण या काकूंना एवढा कसला अटिट्यूड आहे माहिती नाही मला. कितीतरी वेळा मी सांगितलं आहे ऑलरेडी आहे तो शब्द, तरी पण सतत ऑलरेडी ऑलरेडी करत बसतात. नेहमीप्रमाणे टोमल काकू टिगतपुरीला गेल्या आणि आज जे आपण एक्सपेक्ट केलं होतं तेच झालं, इमोशनल व्लॉग आला. काय नाही हो मंडळी, सगळं काही स्क्रिप्टेड असते या काकूंचं. तसं पण टोमल काकूंची आई कधीच रडताना आपल्याला दिसली नाही आहे, तरी पण काकू सांगतात माझी आई खूप इमोशनल आहे. हा, पण या काकूंच्या सासूबाई खूप जेन्युइन आहेत. पण त्या जेव्हा रडतात तेव्हा या टोमल काकू वेड्यासारख्या बत्तीशी दाखवत असतात. टोमल काकू आता भारतात आल्याच आहात ना, तर जरा डोक्याच्या डॉक्टरला पण दाखवून घ्या. नाही म्हणजे सरबरीत सारख्या वागता ना तुम्ही, म्हणून म्हटलं. मंडळी, आजच्या व्हिडिओ मध्ये 134 टाइम स्टॅम्प ला बघा, काकू बोलल्या 5:30 झाले आहेत, आता आम्ही झोपतो आणि नंतर तुमच्या सोबत बोलतो. त्यानंतर 145 ला टोमल काकू बोलतात तुम्ही बघितलं सकाळी 6:30 आम्ही आलो. लगेच 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाचा डिफरन्स. वा काकू वा, खोटं बोलण्याचं काय तुम्ही थांबवतच नाही आहात, सगळ्या लिमिट्स क्रॉस करता हो तुम्ही. स्वतःच दाखवता घड्याळ बघून की बघा आता 5:30 वाजले आहेत आणि लगेच 10:30 बोलता की आम्ही 6:30 आलोय. इथली तुकी तिथे कशी करायची हे कोणीतरी तुमच्याकडून शिकावं काकू, म्हणून बोलते हो टोमल काकू व्हिडिओ पब्लिक करण्याआधी जरा क्रॉस चेक करत जा. आणि मी असं ऐकलं होतं टोमल काकू तुम्ही एक व्हिडिओ एडिटर शोधत होत्या. मला माहिती आहे टोमल काकू तुम्हाला आता अचानक व्हिडिओ एडिटरची गरज का पडली ते. बनोज काका नीटपणे एडिटिंग करत नाही, त्याच्यामुळे तुमच्या व्हिडिओ मध्ये खूप साऱ्या चुका मिळतायत. आणि जर व्हिडिओ एडिटरला ठेवला तर तो कसा त्या चुका ज्या आहेत त्या शोधून काढेल. हेल्थ कॉन्शियस काकूंने ब्रेकफास्ट मध्ये वडापाव खाल्ला, एका दिवसात 4 व्हिडिओ शूट करून ठेवतायत या काकू. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, भारतीय संस्कृती जपणाऱ्या काकूंने ट्रॅव्हलिंग मुळे उपवास नाही ठेवला होता. टोमल काकूच्या अंदमंद भक्तांनो समजून घ्या हो तुमच्या ताईला काय आहे ना. तुमची ताई खूप नाजूक आहे ना, 24 तास ट्रॅव्हलिंग मध्ये तिने फराळाचं तरी काय नेलं असतं, विकनेस आला असता ना तिला बिचारीला. मग तिला बरं नसतं वाटलं तर व्हिडिओ कोणी शूट केला असता. तिला तिची भारतात येण्याची जर्नी दाखवायची होती ना, ते जास्त इम्पॉर्टंट होतं. अहो अंधमंद भक्तांनो आता तरी समजा हो, भारतीय संस्कृती जपण्याचं नाटक हे फक्त डॉलर साठीच सुरू असते काकूंचं. काकूंच्या मनावरती सगळं आहे, जेव्हा त्यांना वाटते तेव्हा त्या भारतीय संस्कृती जपणार, जेव्हा त्यांना नाही वाटत तेव्हा त्या त्यांच्या सोयीप्रमाणे भारतीय संस्कृती नाही जपणार. चला आता उपवास नाही केला ठीक आहे, पण कम्युनिटी पोस्ट किंवा व्हिडिओ मध्ये तरी उल्लेख करायचा होता ना, तेही नाही जमलं का काकूंना. अरे हो, इंडियामध्ये येण्याच्या गडबडीत, व्हिडिओ काढण्याच्या गडबडीत, रटाय लुक दाखवण्याच्या गडबडीत राहूनच गेलं असेल नाही का.
आमची भारतात येण्याची जर्नी सुरू झाली अशी काकूने कम्युनिटी पोस्ट पण केली होती आणि इंस्टाग्राम वरती फोटो देखील टाकला होता. पण काकूंना आषाढी एकादशी होती त्या दिवशी हे लक्षात नव्हतं. कमाल आहे ना, त्या दिवशी टोमल काकू कॅलेंडर मध्ये मंथ चेंज करताना बोलत होत्या की माझ्या फोन मध्ये ऍप्लिकेशन आहे काल निर्णयचं, त्यात मला सगळ्या नोटिफिकेशन येत राहतात आपले सण कधी आहे. मग काय हो टोमल काकू, आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला नोटिफिकेशन आलं नव्हतं का हो? वडापाव नंतर साबुदाना वड्यावरती काकूने ताव मारला. आता हे वडे एअरफ्रायर मध्ये केले होते का हो काकू? नाही म्हणजे ऑइली खात नाहीत ना तुम्ही जास्त म्हणून विचारलं हो. काकूंनी फक्त संध्याकाळी 2 कप चाय बनवली होती. आई आणि भाऊ चाय पित नाहीत का हो काकू तुमचे? अडाणी जोडप्याचं युरोपल्या सगळे रूल्स तोडून झालं, आता आले इंडियामध्ये झापझूप करून कॅमेरा फिरवायला. काका बोलतात आम्ही इगतपुरीचा नेचर दाखवणार आहे लवकरच तुम्हाला. अहो बनोज काका राहू दे हो राहू दे, कोणत्या तरी छोट्या युट्यूबरच्या व्हिडिओ मधना तुम्ही क्लिप्स घ्याल आणि ते तुमच्या व्हिडिओ मध्ये दाखवाल. आजच्याच व्हिडिओ मध्ये टाइम स्टॅम्प 15 मिनिटला बघा मंडळी. काकू बोलतात मुली मामाला कालपासून एवढ्या चिकटल्या आहेत ना की दिवसातून 2-3 वेळा त्याच्या सोबत खाऊ घेऊन आल्या. कालपासून मुली मामाला चिकटल्या आहेत म्हणजे काय हो मंडळी? या काकू तर 4:30-5 वाजता आल्या होत्या ना घरी. याचाच अर्थ काकू मागचे पुढचे व्हिडिओ मिक्स करून टाकताय. यावेळी पण टोमल काकूने येताना काय तिकीट दाखवली नव्हती किंवा डेट देखील मेंशन केली नाही आहे. ह्या टोमल काकूना छपरीपणा काय बंद करणार नाही. काय ते छाप छाप करून टेरेस वरती चालत होत्या. काकू कधी नव्हत्या त्या कचरा काढत होत्या. तिथे कसं सगळं काही करायला मशीन आहे ना. ह्यावेळी या टोमल काकूंना कोणीच जास्त भाव नाही देत आहे असं आजच्या व्हिडिओ वरून तरी मला जाणवलं आहे. तुम्हाला पण असंच वाटलं का हो मंडळी? मला नक्की कॉमेंट करून सांगा. हा टोमल काकू जबरदस्ती भावाला व्हिडिओ मध्ये घेत होत्या. सरळ सरळ दिसत होतं की तो भाऊ इंटरेस्टेड नाही आहे यांच्या व्हिडिओ मध्ये यायला. टोमल काकू त्यांच्या आईला देखील काही प्रश्न विचारत होत्या, त्या देखील रिप्लाय देत नव्हत्या काकूंना. काकूंनी घरच्यांसाठी काय आणलं ते देखील दाखवलं नाही आहे अजून, नुसतं आपल्या खाण्याच्या शोधात होत्या. ह्या टोमल काकूंना अजून 2 भाऊ आहेत, त्यातला एक तर नेहमी या काकूंना न्यायला येतो एअरपोर्ट वरती, तो देखील दिसला नाही. आता बघू काकू त्यांच्या दुसऱ्या भावाला आणि भाऊजाईला तरी भेटायला जात आहेत का. अजून या काकू काय काय उचापत्या करणार आहे ते येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपल्याला समजेलच. पण मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.